नमस्कार शेतकरी मित्रों, मी विजय कुमार सरूर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रों, आपण आता डाळिंबाच्या बागेमध्ये आलेलो आहोत। डाळिंब हे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या फळ पिकापैकी एक पीक। आज आपण जर पाहिलं तर पूर्ण भारतामध्ये डाळिंबामध्ये महाराष्ट्र म्हणजे एक कोठार म्हणलं तर हरकत नाही। पण काही एरियामध्ये जसं की आपण पाहतो सांगोला, पंढरपूर, नंतर नाशिक, ह्या एरियातले जे डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात बागा आहेत, ह्या बागेतून मिळणारं उत्पादन, त्याची क्वालिटी, ते एक्सपोर्टच्या क्वालिटीपर्यंत जाऊ लागलेत। पण त्याची दुसरी बाजू पण अशी आहे की जशा क्वालिटीच्या डाळिंबासाठी जे पोषक वातावरण पाहिजे, हे पोषक वातावरण हा आपल्याकडे असल्यामुळं त्या क्वालिटीचे डाळिंब आपल्याला मिळतात आणि ते त्याची मागणी जगामध्येच मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे। पण महत्त्वाची गोष्ट बघण्यासारखी आहे की जी गोष्ट डाळिंब बागायतदार नेहमी विसरतो ती बाब म्हणजे की डाळिंब पीक हे जे आहे हे दुष्काळी भागातील अत्यंत कमी पाण्यामध्ये वाढणारं पीक आहे। ह्या पिकाला पुन्हा एकदा ते सांगतो की अत्यंत कमी पाणी लागतं। ह्या पिकाला जेवढं जास्त पाणी देचाल तेवढे ह्याची अडचणी वाढत जाणार आहेत आणि त्याच अडचणी आज बागेमध्ये आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात। पाणी व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचा विषय तर आहेच आहे, पण पाणी हे कमी लागतं हे माहीत असूनसुद्धा बऱ्याच वेळेला आपल्या बागाची कॅनॉपी मेंटेन करणे किंवा ह्याचा फ्लोरा वाढवणे ह्याच्यासाठी आपण प्रमाणापेक्षा जास्त पाणी द्यायला लागलो आणि सगळ्या अडचणी आपल्या वाढत चाललेल्या। आज जे जेवढ्या काही डाळिंबाच्या बागा अडचणीमध्ये आहेत, ह्या सगळ्या बागेंचा पाणी केल्यानंतर, सर्वे केल्यानंतर हेच लक्षात येतं की त्या बागेला, त्या डाळिंबाच्या झाडाला प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिलं जातं आहे। त्याची गरज किती ते न पाहता तर गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं जातं आहे आणि ह्या जास्त पाणी दिल्यामुळं त्याचा जो कॅनॉपी मेंटेन करणे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या तर मान्य आहेत। याचा व्यवस्थित पानांची साईज चांगली भेटली पाहिजे, वाढ चांगली व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर प्रत्येकाने हे डाळिंब शेतकऱ्याने लक्षात घेतलं पाहिजे, ह्याचं जे पान आहे हे दुष्काळी भागातील वाढणाऱ्या पिकाचं पान आहे। ह्याला पाणी जास्त झालं की या पाण्यातलं बाष्पीभवन होऊन किंवा त्याच्या ज्या अडचणी, त्याची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होते। आज आम्ही पाहतो की बरेच शेतकरी ड्रिपर किती लिटरचं वापरतात, तर ड्रिपरचं 14 लिटरचा ड्रिपर वापरतात, कमीत कमी तुला म्हणा तर 8 लिटरचा ड्रिपर वापरतात। खरोखर एवढा मोठा ड्रिपर वापरण्याची गरज आहे का? 4 लिटरपेक्षा जास्तीचा ड्रिपर ह्या डाळिंबाच्या बागेला वापरू नये। आपण डाळिंबाचं झाड हे पाहतोय, ह्या झाडाच्या बरोबर 4 कोपऱ्याला 4 इथं ड्रिपर बघायला मिळतात आणि ह्याचं जे अंतर आहे दोन्ही बाजूनी लॅटरल सिस्टीम यांनी बसवलेली आहे आणि ह्या ड्रिपरची पोझिशन अशा पद्धतीने ठेवलेली आहे की झाडापासून साधारण हा ड्रिपर 2 फुटाच्या अंतरावरती आहे आणि हे ह्या झाडाचं वय 2.5 वर्षाचं हे झाड आहे। पण ह्याचं जे झाडाच्या बुडापासून जे अंतर, प्रत्येक ड्रिपरचं अंतर आहे हे 2.5 2.5 फुटाच्या अंतरावर असणं आवश्यक आहे, ज्याच्याजवळ पाणी किंवा त्याच्याजवळ ड्रिपर असणं हे कधीही पिकाला धोकादायक आहे। ज्या अडचणी निर्माण होत आहेत ह्या सगळ्या अडचणी अति जास्त पाणी होण्यामुळं, प्रमाणापेक्षा जास्त पाणी देण्यामुळं हेच मुख्य कारण आहे आणि हे कारण आपण जर लक्षात घेतलं तर डाळिंब पिकाला पाणी व्यवस्थापनाकडंच सगळ्यात जास्त लक्ष देऊन त्याप्रमाणे पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। मग पाण्याचं व्यवस्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं की जमिनीमध्ये वापसा कायम टिकला पाहिजे, ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। वापशाला पेक्षाही पाणी कमी असणं सुद्धा काही कालावधीसाठी, फ्लोरा येण्याच्या कालावधीमध्ये आपण जे पाण्याला गॅप देतो नंतर परत पाणी चालू करतो, ह्या सगळ्या ज्या टप्पे आहेत ह्या टप्प्यामध्ये सुद्धा नेहमी देत असलेलं पाणी जे आहे ते पाणी देत असताना वापसा आला की पाणी बंद करायचं। त्याचा जो वेटिंग झोन आहे म्हणजे तो जो ओलावा होण्याचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये पाण्याचा ओलाव्याची खोली
ही जास्तीत जास्त 2.5 ते 3 फुटापर्यंतच गेली पाहिजे याची काळजी ठेवणे. त्याचा जो घेर आहे हा जर घेर बघितला 2.5 ते 3 फूट असा पसरतोच. या पद्धतीने आपण जर ओलावा मेंटेन केला, डाळिंबाच्या पिकाच्या गरजे इतपत जर पाण्याची व्यवस्थापना केली, तर आज डाळिंबातील जेवढे काही अडचणी जेवढे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सगळे नक्की सुटणार आहेत. डाळिंबा गादार जसं छाटणीला महत्त्व देतात, छाटणी चांगली झाली पाहिजे व्यवस्थित झाली पाहिजे, तसंच पूर्ण वर्षभर आपल्या बागेला आपण पाणी किती देतोय, पिकाची गरज किती आहे आणि त्या गरजेनुसारच पाणी दिलं गेलं पाहिजे ह्याच्यावर कटाक्षाने काम केलंच पाहिजे. डाळिंब झाड हे ह्या झाडामध्ये ह्याच्यात नैसर्गिक ताकद अशी आहे की ह्याची रोग आणि कीड प्रतिकारक शक्ती जेवढी काय फळबागा आहेत ह्या सगळ्या फळबा झाडांपेक्षा डाळिंबाची रोग आणि कीड प्रतिकारक शक्ती जास्त असताना ह्याच झाडावरती रोग आणि किडी जास्त वाढल्या. ह्याला एकच कारण, अति जास्त पाणी. शेतकरी मित्रो, पाणी व्यवस्थापन डाळिंब पिकासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जेवढे काही शेतकरी सिंगल लॅटरल सिस्टीमवरती आज आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांना एकच विनंती की तुम्ही डबल लॅटरल सिस्टीमला जावा आणि ड्रिपर जो आहे जे 8 लिटर आहे 14 लिटर आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचं काही जण वापरत आहेत ह्या सगळ्या सिस्टीम बंद करा. आणि आपल्या अडचणी ज्या बागेला सुरक्षित ठेवायचं असेल तर 4 लिटरपेक्षा जास्तीचा ड्रिपर वापरू नये. म्हणून शेतकरी मित्रो, डाळिंब पिकाच्या बाबतीत तुमच्या काही अनेक प्रश्न अनेक अडचणी आहेत. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न नक्कीच आपले सोडवले जातील. पाण्याच्या संदर्भात पाणी व्यवस्थापन असेल, ह्याच्यातली रोग कीड असेल आणि खत व्यवस्थापन असेल ह्या बाबतीत आपल्याला सविस्तर माहितीसाठी तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करा. तुम्हाला डाळिंब पिकाबाबत पूर्ण सविस्तर माहिती दिली जाईल. शेतकरी मित्रो, डाळिंब पीक व डाळिंब पिकाच्या संदर्भात आणखी काही जास्तीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. आणि आपले काही प्रश्न असतील, काही अडीअडचण असतील तर आपल्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपले प्रश्न विचारा, नक्कीच आपल्या प्रश्नाला उत्तर दिलं जाईल. धन्यवाद.